पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांनी राजधानी दिल्ली येथे रेल्वे मंत्र्याची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर या मतदार संघासाठी दोन महत्त्वाच्या मार्गाची मागणी करत प्रस्ताव सादर केला। शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी आणि त्याचबरोबर त्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत होईल यासाठी पंढरपूर मंगळवेढा विजापूर या नवीन रेल्वे मार्गाची त्यांनी मागणी करत सांगोला मंगळवेढा सोलापूर या दुसऱ्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचीही त्यांनी मागणीचा प्रस्ताव दिला। यावेळेस बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले, सोलापूरचा पंढरपूर वाया मंगळवेढा आणि विजापूर हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे सांगोला मंगळवेढा आणि सोलापूर असा दुसरा मार्ग आहे। त्या दोन्ही मार्गाचे सर्वे करून लवकरात लवकर हे मार्ग चालू व्हावे त्यासाठी मी आमचे सोलापूरचे खासदार स्वामी महाराज, माढा मतदारसंघाचे खासदार जिताराम निंबाळकर आम्ही सर्वजण काल त्या ठिकाणी दानवेसाहेबांना भेटलो आणि त्या सर्वेच्या बाबतीत हा सर्वे लवकरात लवकर करून जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या भावाला जास्तीत जास्त माल मिळावा। कारण आज आपण मिरजवरून ज्या रेल्वे येतात त्या रेल्वे सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी करून सोलापूरला यावं लागतं, त्यासाठी हा जर शॉर्टकट मार्ग झाला तर नक्कीच वेळेची बचत होईल आणि त्या लोकांचा माल लोकांचा वेळ हा नक्कीच वाचेल। आणि शिवाय पंढरपूरवरून विजापूर म्हणजे हा मार्ग पूर्ण विजापूरला म्हणजे कर्नाटकला लवकरात लवकर जोडला जाईल त्या पद्धतीनं असे दोन मार्ग लवकरात लवकर व्हावे जेणेकरून पंढरपूर मंगळवेढा माझा मतदारसंघाच्या लोकांना न्याय मिळेल, तिथल्या शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर बाजारामध्ये पोहोचेल आणि बऱ्याच लोकांचा प्रवासामध्ये वेळ वाचेल यासाठी आम्ही हा प्रस्ताव आदरणीय मंत्री महोदय दानवेसाहेबांना दिला। यावेळेस त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य आणि खासदार निंबाळकर हेही उपस्थित होते। रेल्वे मंत्रालयाने यावर स्वीकृतीदर्शक होकार दिल्याचंही आमदार समाधान अवताडे यांनी सांगितलं।